दोघांना उरा बायको रविवारचा दिवस, आज रविवाराचा आहे सुदैवाला. दोघ बिचारे नोकरीला, लाखो रुपये पॅकेज घेत होती पाहिण्याला, पैसा भरपूर होता, पण वियोग त्यांच्या जीवनात असा झाला. ऐन तारुण्यामध्ये दोघांचा वियोग, ती मराठवाड्यात तर हा कोकणात. आणि रविवारच्या दिवशी घरी आले, गप्पा रंगले. एका ताटात जेवता जेवता फॅशन आहे तर त्याला नाही इलाज आहे. एकाच ताटात बसून एकमेकाला शब्द प्रयोग करत होती का, हो देवानं आपल्या प्रेमात किती अंतर पाडलं, देवानं आपल्या किती प्रेमात वियोग केला. ते म्हटलं अगं जाऊ दे ग, हे चार दिवस निघून जातील, जरी तू लांब असेल मी लांब असेल पण मनानं किती जवळ आहे आपण एकमेकाच्या. दररोज आपण एकमेकाला क्षेम कुशल विचारतोच ना, किती एकमेकावर प्रेम करतो आपण. हृदयस्थ प्रेम आहे बघ माझं तुझ्यावर, तो नवरा बायकोला सांगतो. ती म्हणते खरं सांग, माझं तितकंच प्रेम आहे. एकमेकावर प्रेम आहे एकमेकाचं, बोलण्यातून प्रगट करतात. बायकोचा विश्वास न बसल्यामुळे ती म्हणली खरंच तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे. तो म्हणला आयुष्य पत जीवाच्या पल्ल्यात, ती जात कसल्याही शक्ती खाते. म्हणलं आयुष्य पत जीवाच्या पल्ल्यात प्रेम करतो. मग तिनं सांगितलं का हो एवढं प्रेम तुम्ही माझ्यावर करता, पण आपल्या प्रेमात असा वियोग झाला, देवाच्या मनात आला आणि मला तीव्र झटका आलाच, आणि त्या झटक्यात मी मेलेच. तर बघा परीक्षा किती गोड आहे. जर मी मेलेच तर त्यानं जवळच झेंडू बांब ठेवलं होतं, डोळ्याला लावलं रडायला. आय त्या रडू कसं काही नाही, जे रडायला लागलं रडायला लागलं. हे प्राण सखे तू जर मेली तर माझं कसं होईल, तू माझा प्राण आहे, तू माझं सर्वस्व आहे, तू जर मेली तर माझं फार वाईट होईल. हे बघ तुझ्या विराहानं मी चक्क वेडा होईल ग, वेडा होईल ग, वेडा होईल. तिनं त्याच्या प्रेमाची परीक्षा पाहिली का हो तुम्ही खरंच वेडे व्हा, खरंच वेडा होईल ग, खरंच वेडा होईल. मग वेडा झाल्याच्या नंतर तुम्ही दुसरी बायको नाही करणार, हे म्हणलं वेड्याचा काय भरोसा आहे. माहिती तो धोका देऊ नये. काय वरपंग प्रेमात धोका असतो, खऱ्या प्रेमात धोका नसतो. वरचं प्रेम म्हणून तुका म्हणे नको वरपंग देवा. वरपंग साधनेमध्ये इथून वर प्रेम असत, त्या प्रेमाला काही किंमत नसते. त्याला व्यवहारात खाली येऊन सांगू का, तोंड चोपडं प्रेम म्हणतात. फक्त तेवढ्या पुरता माणूस दिसला का चौधरी साहेब, का मग त्याच्याबद्दल फार फार तुमची आठवण येते. फार जर घरी गेला तर त्याचं प्रेम असं दाखवतात, चहा घेणार का, पाणी देऊ का, नाश्ता करू का, जेवण करता का. आता सांगा काय शब्द आहे याच्यात, प्रेम कुठं आहे सांगा ना. घ्याच थांबाच स आला का प्रेमाचे त्या ठिकाणी महाराज, त्या ठिकाणी ते प्रेम निर्माण होतं, त्या प्रेमाची निश्चितता ठरली जाते. म्हणून प्रेम असं इथून वर नसावं, प्रेम ते इथून असावं, जिव्हाळा असावा. सांगितलं ज्या ज्या वेळेस आमच्यावर कटू प्रसंग येतो त्या त्या वेळेस माझा भगवान परमात्मा प्रगट होत असतो. म्हणजे येतो कोणासाठी असं जर म्हणत असाल तर महाराज जनाबाई सांगते भक्तासाठी प्रगट झाला आणि भार त्यांचा वाहिला. महाराज भगवान परमात्मा भक्तासाठीच प्रगट होतो. मग आम्ही असा गोड गैरसमज का करावा, का राम रावणाला मारायला या मृत्यू लोकात आले असं नाही. रावणाला फू केला असतं तर जाग्यावर रावण मेला असता. ही ताकद आणि हे सामर्थ्य माझ्या रामाकडे आहे, पण रावणाला मारायला नाही. तर मग कशासाठी, तर केवळ शबरीसाठी रामाचं येणं आहे. शबरी भक्त आहे, शबरी भाव आहे आणि रामदेव आहे, लक्षात असू द्या. अजून पुढे जाऊ शकतो, कंसाला मारायला कृष्णाचा जन्म नाही. त्या हलकटाला मारण्यासाठी कृष्णाला काहीच परिश्रम करावे लागले नसते, गर्भातही मारून टाकता आलं असतं त्याला. का हे त्याचं सामर्थ्य आहे. यदा वित्तगतम तेजो जगत भास आहे ते खिलम, सर्व जगाला शक्ती पुरवणारा देव आहे. ती अदृश्य शक्ती ज्याच्याकडे त्या तत्वाला आमची संस्कृती देव म्हणते. मग आला कुणासाठी, तो राधेसाठी आला. काय महाराज, राधा भक्ती आहे आणि देव भाव आहे. भक्ती आणि भावाचं समागम जिथं होत तिथं देवाचं ऐक्य होत. मुलाची बापाची नजरा नजर झाली आणि एक भाव प्रगट झाला, मुलगा माझा आहे आणि मी त्याचा आहे, देव माझा आहे आणि मी त्याचा आहे. भक्त आणि देवाचं समीप या पद्धतीनं
नाही गोड केलं, जो तुम्हाला खाल्लेलं पचवतो, तो तुम्हाला झोपवतो, तो तुम्हाला त्यातून पुन्हा उठवतो, तुम्हाला प्रत्येक गोष्टीला चालना देतो, तो अंतर्यामी वसलेला राम. महाराज राम सांगत असताना वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलंय, तो राम इथं का आला? संतही इथं त्याला पटवून देण्यासाठी येतात. परित्राणाय साधूना विनाशेच दुष्कृतम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. युगा परत मी संत या मृत्यू लोकामध्ये आले आणि त्यांनी आम्हाला देव पटवून दिला. राम काय, कृष्ण काय, वेगवेगळे जे जे दैवत, महाराज किती अवतार. महाराज म्हटली अनंत अवतार जिशी भक्ता कारणे. एरवी दशा अवतार कथा आपण ऐकत आला. दुपारी तुम्ही सांगितलं का 24 अवतार दत्तात्रयाने सांगितले. संतांनी तर सांगितलं ज्या ज्या वेळेस आमच्यावर कटु प्रसंग येतो त्या त्या वेळेस माझा भगवान परमात्मा प्रगट होत असतो. म्हणजे येतो कोणासाठी असं जर म्हणत असाल तर महाराज जनाबाई सांगते भक्तासाठी प्रगट झाला आणि भारत त्यांचा वाहिला. महाराज भगवान परमात्मा भक्तासाठीच प्रगट. आणि भावाचं समागम जिथं होतं तिथं देवाचं ऐक्य होतं, येणं होतं. म्हणून या प्रभागामध्ये श्रीरामनगर मध्ये राम प्रत्यक्ष इथं बसावा, रामानं इथं बसावं असं वाटत असेल तर त्यात रामाला ज्या गोष्टीची गरज आहे ते आमच्याकडून अभिप्रेत आहे, बाकी वेगळं काही लागत नाही. मग नेमका मी काय दिलं पाहिजे? रामानं इथं कायमस्वरूपी स्थिर व्हावं आमच्या अंतर्य मनामध्ये. एरवी तो वास्तव्यालाच आहे, तो जर नसलाच तर तुम्ही मंडपात येऊ शकत नाही, बरोबर आहे ना. म्हणून कधी कधी ज्याच्या अंतरातला राम गेला आपल्यातली जुने माणसं वाटतात काय खरं नाही, त्याच्यातला राम निघून गेला. राम निघून गेला का पाहुणे वळवतात आणि मग आलेल्याला सांगतात यानं चूक केली म्हणून राम बोलावा. हे मागच्याला इंटिमेशन असत, जो हृदयात आहे तो आम्हाला कळाला नाही. पहिला राम तो घटघट मी बैठा, दुजा राम तो दशरथ जी का बेटा, तिजा राम तो जगत पसारा और चौथा राम तो सबसे न्यारा बेटा. आम्हाला जन्म देऊन राम आमच्या हृदयात राहून रामावरच ऑब्जेक्शन घेणारी काही हलकट जात आपल्यातच आहे ना, ती काय बाहेरून आयात करावी लागली का? नाही. राम न मान पण रामाला न मानून रामाचं काय बिघडणार नाही का? रामाचं काही नाही बिघडणार, बिघडेल ते आपलंच, ओझ वाटोळ होईल ते आपलंच. राम रामाच्याच ठिकाणी आहे, तुम्ही हा माना नाही तर ना माना, त्याच्यावर काय परिणाम होणार आहे? या जगाच्या बाजारामध्ये देव न मानणाऱ्याची संख्या 72% झाली. 72% समाज या जगतामध्ये देव मानत नाही. आता आता राहिली तुमच्या आमच्यासारखी परम पुण्याईनं कुळाचं पुण्य घेऊन जन्माला आलेली, हीच माणसं रामाला देवाला मानतात. महाराज तुमच्या जगतामध्ये देव असता तर तो आम्हाला दिसला नसता का? वेड्यात तुझा चष्मा बदल, दिसेल ना तुला. जे पडळ आलं ते बाजूला काढ, 100% राम दिसेल ना. तो राम आम्ही पाहिला महाराज, पण आम्ही मानत नाही. संतांनी त्याला पटवून देण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले. जेतमाल महाराज माऊली ज्ञानोबरांना दृष्टांत दिला. माऊली ज्ञानोबर म्हणतात जमिनीचं खोदकाम करत असताना गाडगे आणि मडके नाही निघाले. गाडगं पाहिलं मडकं पाहिलं तुम्ही, ती वस्तू निर्माण करण्यासाठी करता लागतो, त्या कर्त्याला मी देव म्हणतो का? गाडग्या मडक्याच्या खाली नाही, चित्र तयार करण्यासाठी चित्रकाराची गरज आहे, गाडगं तयार करण्यासाठी कुंभाराची गरज आहे. देव न मानणाऱ्याला ह्या हलकट माणसाला या संतांनी प्रबोधन करून सांगितलं, हे माणसा देव मानत नाही ना, वस्तू आहे तर करता मानावं लागेल, जी वस्तू आहे. म्हणून दृष्टांत देताना सांगितलं एरवी तरी भूमी आतोनी स्वयंभ, काय गाडगेयाचे निघती कोंब, ते कुलाल मतीचे गर्भ उमटले की. कुंभाराच्या बुद्धीचं कौशल्य येते का? त्यानं माती पाणी त्याचा चिखल बनवला, त्याला अग्नी दिला, भट्टीत टाकलं आणि त्याचं टणटण वाजणार परिपक्व मडकं बनवलं, जे तुमच्या आमच्या त्या कुशल कारागिरानं ब्रह्मदेवानं पृथ्वी तेज अप जल वायू आकाश या पंच तत्वाचं हे मडकं बनवलं. म्हणून विठ्ठला तू वेडा कुंभार, तू बनवलंस हे सर्व विश्व. कर्तुम अकर्तुम शक्ती तुझ्याकडे आहे, उत्पत्ती स्थिती लय तुझ्या ताब्यात आहे, तू बनवलंस. आणि आम्ही त्याच्यावरच पुन्हा म्हणतो हो, कसला देव, कसलं पाप, कसलं पुण्य. नास्तिक मतवादी आहे काही, नास्तिक दर्शनकाराचे विषय एरवी आपले ऐकलेत. त्यामध्ये चार्वाक नावाचा एक नास्तिक दर्शनकार आहे, तो म्हणतो खा प्या मौज मजा करा, कसला देव कसला धर्म, पाप पुण्य, रीत काढून सण करा आणि परत मागितले तर बुडून टाका. खरंच सांगा ही वागण्याची रीत आहे का? आणि हलकट लोकांनी तेच घेतलं.
खाऊन पिऊन मजा करायची. पाप नाही, पुण्य नाही, काय नाही, पुनर्जन्म नाही, काय नाही, देव नाही, धर्म नाही. महाराज म्हटले, अरे देव माना, देव जाना, आणि देव याच जन्मात पहा, याची देही, याची डोळा, आणि भोगीचे मुक्तीचा सोहळा. हे जगाला केलेलं चॅलेंज आहे. बघा, देव तुम्हाला मिळेल, देव तुम्हाला मिळेल. प्रयत्न करा. प्रयत्नांची परमेश्वर ही म्हण आमच्या पूर्वजांनी आम्हाला लावून दिली. तो अनुभवही त्यांच्या जीवनात त्यांनी घेतला. पण सगळीची सगळी येऊन म्हणायला लागली, कसला देव? महाराज म्हणले, देवावर काय घोबडा एकत्र आली, घोबडा घोबडाची मीटिंग झाली. मीटिंगचा विषय होता, जगात सूर्य उगवत नाही. सगळी घुबड एकत्र येऊन सूर्याला नाकारू लागली. दुर्भाग्य एकच आहे संजय महाराज, सूर्य उगवला का घोबडाचे डोळे जातात, आणि सूर्य अस्ताला गेला का त्या जातीला डोळे येतात. सूर्याची त्यांची गाठच कुठं? सप्ता बसला का सरकार मानण्यात जातात. कसली रामनवमी कसला खाल? मग हे देव मानतील कसे? संगत तशी पंगत आहे. जे कराल ते भरायचं आहे. जीवनामध्ये देव जाणून घेण्यासाठी ज्यांनी देव पाहिला त्यांना विचारा. पुसावीची हिची वाटे, जे जे भेटे तयासी. देव कृपा करील मज काय लाज राखील, काही मी उद्धार पावेल, काही कृपा करील नारायण. अशी सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. माझ्या चित्ताचं समाधान होण्यासाठी तुम्ही आम्हाला शास्त्र सांगा, तुम्ही आम्हाला पुराण सांगा, तुम्ही आम्हाला हा अनुभव आहे आमचा. आम्ही देवाला जाणलं, आम्ही देवाला मानलं. कसा आहे, काळा आहे का, गोरा आहे का, उचा आहे का, ठेंगणा आहे? ते म्हटले, बाबा तू बोलून दाखवण्यासारखा नाही, बोलण्यासारखा नाही. देव हा अनुभवायचा विषय. देवाचा नाही स्टॉल आणि देवाचा नाही मॉल, देवाचं नाही प्रदर्शन, देव दर्शन आहे. देव दर्शन आहे, देव प्रदर्शन नाही. म्हणून त्याला दर्शनातून जाणण्यासाठी त्याला ती पात्रता आणि योग्यता लागली. सगळ्या गोष्टी सोडून 11 व्या अध्यायात विश्वरूप दर्शन दाखवलं. आणि विश्वरूप दर्शन दाखवल्याच्या नंतर मग विचारलं भगवंतानं अर्जुनाला, अर्जुना आता नाही ना म्हणणार साला मेवना, आता नाही ना म्हणणार गवळ्याचा पोरगा, आता नाही ना म्हणणार माझा मित्र. बघितलं ना, पटला ना विश्वास? सांग प्रतिक्रिया काय. अर्जुनाच्या प्रतिक्रिया फोल ठरल्या. देवा आंधळ्याच्या समोर नृत्य केलं, मुक्याला साखर खायला दिली, तद्गत अवस्था माझी अशी काय. आंधळ्याला जर नृत्य दाखवलं तर आंधळा काय वर्णन करेल? ते कथक होत का, ब्रेक डान्स होता? नाही ना. त्याला त्यातला काय दिसलंच नाही तर सांगेल कसा. आणि मुक्याला साखर खायला दिल्यावर साखरेची गोडी त्याला कळली, पण सांगता येत नाही त्याला, वाचा नाही. देव पहावयासी गेलो तेथे देवची होणी ठेलो. ही वृत्ती अंतर्यामी होण्यासाठी हा सप्ता विठ्ठल. देव यांना का भेटत नाही? महाराजांना वीक पॉइंट सापडला. तुकोबारा म्हणतात यांचं भजन चालू आहे, पण भजनात प्रेम नाही. काय आहे? भजनात प्रेम नाही. साधना चालू आहे पण प्रेम नाही. फक्त प्रेम कमी पडलं म्हणून यांचं भजन भजन ठरलं नाही, ते बरं ठरलं असं माऊली ज्ञानोपरायचं ऑब्जेक्शन आहे. मी सांगत नाही, त्याला प्रमाण तुमचं पाठ आहे. हरिपाठात विना घेतलं सोपान महाराज तुम्ही, तिथं तुम्हाला हे प्रमाण घावलं असेल, बरोबर आहे? ते प्रमाण तुम्ही ऐकलं असेल. अनंत वाचाळ बरळती बरळ, पुढचं पाठ आहे ना. मुद्दा साहेब त्या कैसा गोपाल पावे हरी. आपलं भजन बरळ भजन नाकाविध मोती अर्थाविध पोथी वाचू नये. आचारसंहिता आहे तुम्ही दिलेल्या प्रमाणात आपल्या जीवनातली. देव प्राप्तीचा उपाय त्यामध्ये. ते म्हणतात प्रेम असलं पाहिजे, पण कद झाली अशी प्रेमाची चोरी झाली. म्हणून आज 21व्या शतकात देश प्रगती पथावर आहे, विकसित झाला. पहिले दिवस आता कुणाच्या साठी राहिले नाही. रात्र रात्र भाजीपाला खाऊन उपासमारा काढायचे दिवस आपल्या जीवनात नाही. पण माणसं सगळे भोग असताना सुखी नाही. घरा घरात 4 भिंतीच्या आत कलह आहे. बाप लेकाचं ऐकत नाही, सासू सुनाचा वादविवाद, मित्रा मित्रात वैराचार, भावा भावात दुश्मनी, वारकऱ्या वारकऱ्यात भांडण, गायक वादकच जमना, आणि बोळबोळच कुठं जमत? एक एक माणूस एकमेकाला क्रॉस, वैर, सूडबुद्धी. तुकोबारा म्हणतात असं का घडलं? फक्त यांच्यातलं प्रेम संपलं. काय संपलं? देवाला सुद्धा आपलं करण्यासाठी प्रेमाची, सुखानं व्हावं असं वाटत असेल तर तिथं प्रेमाची गरज आहे. पण आज 90% वाद कोर्टात, वकिलाच्या समोर,
जे आहेत ते सासू सुनेच्या वादातले. तुकोबाला म्हणतात हा वाद का विकोपाला गेला, सासू सुनेला लेख मानिना म्हणून. महाराज हा वाद का विकोपाला गेला, सून सुशिक्षित आहे पण सासूला आई मानत नाही म्हणून. ज्या दिवशी या दोघीच्या अंतरयामी हृदयात प्रेमाचं वास्तव्य होईल त्या दिवशी या नात्याला मुठमाठी मिटेल मिळेल आणि ती म्हणेल ही माझी आई आहे, ती सुद्धा म्हणेल ही माझी मुलगी आहे. रामराज्य येईल. काय रामराज्य येईल? फक्त गोष्ट एकाच ठिकाणी आडली, गोड पेंड कुठं खात? प्रेमात. काय प्रेम संपलं म्हणून आमच्या ती ठिकाणी वियोग झाला. मित्र एका ताटात बसून एकमेकाला सुख दुःख सांगायची जागा म्हणजे मित्र. मित्राकडे सगळं सांगितलं जात पण तोच मित्र एकमेकाला घासाला विसरत नाही. तो लाखो रुपये देतो मारायला सुपारी. एकमेकाचं वयर वाढत गेलं. एकाच आईच्या पोटी जन्म घेतला, नाळ एक आहे, रक्त एक आहे, पण वाद विकोपाला गेले. इतभर जागा भाऊ भावाला सोडीना, कोर्टात वाद आहे. जितका पैसा जागेला लागतो त्याच्या हजार पटीनं वादात घालवला. तो कोण म्हणतात पेंड खात घोड कुठं? फक्त प्रेम संपलं दोन भावात, भाऊ भावाला भाऊ म्हणला. म्हणून कवी वाल्मिकाला सुचलं, हे माणसा, अरे 14 वर्ष राम वनवासाला गेला तर शरयू नदीच्या किनारीला भरत राज्यावर भावाच्या पादुका ठेवल्या आणि भावाच्या प्रतीक्षेत होता. राम जन्माला आल्याच्या नंतर आम्हाला रामाचं प्रेम कळावं, भावा भावाचं प्रेम कळावं. काहीही संबंध नसताना सदा रामाला झाली. 14 वर्षाच्या वनवासाला उर्मिलेचा त्याग करून ऐन तारुण्यात विषय मारून भाऊ भावाच्या सेवेत गेला. हे काय नुसतं सांगायपुरतच का? हे आचरणात कधी उतरे? निस्ती कीर्तन ऐकायची, निस्ती सप्ते मोठमोठाली, 35-35 हजाराचा बोवा आणायचा, 51-51 हजाराचा बोवा आणायचा आणि बाबा जेवली पत्तर पालती. आमच्या ना व्यसनावर बदल झाला, ना आमच्या वागण्यात बदल झाला, ना पवित्र मात्या पित्याचं नातं आम्हाला कळलं, ना आम्हाला आमचं दैवत कळलं. आत घुसलाय त्याच्या सैतान. तो सैतान बाहेर काढण्यासाठी जगत करतो. कोण त्यात अंतरामध्ये प्रेमाचं वास्तव्य झालं का मग याला त्याची जाग येईल, स्वतःची जागा स्वतःला कळेल. आणि प्रेम हे जर त्याला मिळालं तर हा माणूस बदलेल. देव भक्ताच्या नात्यामध्ये सुद्धा फक्त प्रतिबंध आहे तो फक्त प्रेमाचाच. ते प्रेम निर्माण व्हावं आणि पुन्हा माणसाच्या अंतर मनामध्ये माणुसकी वसावी, एक प्रेमाचं नातं या जगात निर्माण व्हावं. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम. तुकोबरायनं त्याला विचारलं, बाबा का नाराज आहे? महाराज मंदिरात मी आज आलो तो नवस करायला. नवस कशाचा आहे? एकुलता एक नवसा सायासानं झालेला मुलगा जर आजच मेला तर मी गावाला लाडाचं जेवण झाले. ऐकताय तुम्ही सगळे जण? तुकोबरायाच्या डोळ्यातून खळखळ पाणी आलं, तुकोबरायाच्या हृदयाला जखम झाली. अरे मुलं होण्यासाठी आई बाप नवस करतात आणि हा मुलगा मेला तर गावाला लाडाचं जेवण घालतो असं म्हणतो. तुकोबरायानं जड अंतकरणानं विचारलं, बाबा अशी जड बुद्धी तुम्हाला सुचली का? त्यानं सांगितलं, लोकांना म्हणायला मुलगा आहे आणि माझ्यासाठी तो मेला. आईला आई बापाला बाप म्हणत नाही अशा हलकटाला राम कधी कळेल? काय चुकलं त्या बापाचं? का म्हणून तो बाप वैतागला? पोराकडून बापाला जे प्रेम मिळायला पाहिजे होत ते न मिळाल्यामुळं. देवानं आपल्यावर ही संकट कोरोना सारखी महामारी का टाकली? देवाला मानत नाही म्हणून आपली जागा आपल्याला दाखवायला लॉकडाऊन केलं का? म्हणून आपल्या जीवनामध्ये ही विसंगती तयार झाली? देव न मानतो म्हणून आम्हाला आमची जागा. फक्त प्रेम संपलं आपल्या जीवनातलं. महाराज वैराचार स्वैराचार केला आम्ही भगवंतास.
सत्कार झाले तर त्यांचे मनापासून आभार। यानंतर या ठिकाणी एक सक्षम असा भावी उमेदवार या ठिकाणी खरं तर गोसमितीवर जिल्ह्याच्या अध्यक्षपदी आदरणीय आम्ही देशमुख काकांना त्या ठिकाणी घेतलंय। प्रातिनिधिक स्वरूपामध्ये विश्व हिंदू परिषदेचं काम करत असताना धर्माचार्य म्हणून तीही संधी तुमच्या आशीर्वादातून मला मिळाली सेवेची। प्रातस्मरणीय आदरणीय तालुक्या आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या प्रयत्नातून कलावंत मानधन कमिटीवर सुद्धा मला सदस्य म्हणून राहण्याची एक संधी प्राप्त झाली। त्यातूनही मी माझ्या वारकऱ्यांचा कायमच विचार केला। त्यामध्ये जयतमाल महाराज असतील, संजय महाराज काळे असतील आणि अजूनही कुणी लाभार्थी आपल्या पंचकृषीतील असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा प्रयत्न करण्याचा संकल्प माझा या ठिकाणी नक्कीच असेल। कारण माझी जातीचे मज भेटो कोणी या न्यायाने या ठिकाणी हे सगळं तुमच्या आशीर्वादातून झालेलं प्राप्त झालेलं त्याचा योग्य पद्धतीनं वापर करणं हे माझं कर्तव्य समजतो। म्हणून देशमुख काकांनी केलेली आज्ञा त्यांनी मला मोठ्या माणसानं लहानाला आज्ञा करावी आणि आज्ञाधारकपणा त्या लहान माणसाकडे असावा म्हणून मी तुमच्या समोर या ठिकाणी अतिशक्तीचं बोलणं बोललो असेल तर तुम्ही मोठ्या हृदयाची माणसं आहात, मला माफ कराल चौधरी साहेब। म्हणून या ठिकाणी फक्त काही नाही दृष्टांत तेच दिले, फक्त विनोदाची थोडीशी कूड दिली, बाकी वेगळं काही नाही केलं। मी माझ्या अभंगाशी प्रामाणिक राहिलो, अभंग सोडवला हे म्हणण्याचं धाडस नाही। मला आवडला असेल तर शिवतेज यूट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करून नक्की कळवा।